नमस्कार, मी पंजाब डाक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी। आज 22 सप्टेंबर 2022 तर आजपासून नवीन हवामान अंदाज। सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी की म्हणजे जे द्राक्ष बागायतदारी ज्या भागामध्ये खूप पाऊस झाला म्हणजे नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी, आता 5 दिवस हवामान कोरडे राहणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। 22 सप्टेंबर 23 24 25 पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, 26 पर्यंत कोरडं राहणार आहे, मुही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। पण राज्यात एकंदरीत बघितली तर आता नवरात्र सुरू होत आहे, आता अवघ्या सोमवार म्हणजे 27 तारखेपासून समजा नवरात्र लागत आहे, तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आता शेतकऱ्यांना 5 दिवसात कोणती काय कामे करायची ते करून घ्यावी। त्याच्यानंतर 27 सप्टेंबर 28 29 30 1 2 3 4 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पुन्हा पाऊस येणार आहे, पण तो पाऊस सर्व म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तो पाऊस खूप मोठा नाही, तो पाऊस रिमझिम स्वरूपाचा असणार आहे। आणि तो पाऊस नेमका कुठं पडणार आहे तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो, तो पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि तसेच तो दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे। आता म्हणजे पहिलं काय झालं, पाऊस झाला तो उत्तर महाराष्ट्राकडे झाला, आता नंबर आहे आता हे जे नंबर आहे ते आता दक्षिण महाराष्ट्राचा नंबर। तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा की आता जे पाऊस येणार आहे 27 सप्टेंबरपासून म्हणजे 27 सप्टेंबरला पूर्व विदर्भात पाऊस सुरू होणार आहे, तो पाऊस तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो नागपूर जिल्हा वर्धा तसे अमरावती या भागामध्ये पूर्व विदर्भात जवळपास 6 जिल्ह्यामध्ये पडणार आहे। त्याच्यानंतर तो पाऊस यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी तसेच अकोला वाशिम तसेच परभणी जालना औरंगाबाद तसेच तो पाऊस तसाच म्हणजे हे लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली तसेच नगर जिल्ह्यात म्हणजे हा पाऊस आसाममध्ये जास्त या प्रमाणात या भागामध्ये पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये हा पाऊस आता रिमझिम स्वरूपाचा पडणार आहे, खूप मोठा काही नसणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। परत अचानक समजा एखाद्या वातावरण बदल झाला तर लगेच शेतकऱ्यांना एक मेसेज दिला जाईल, पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो आता 5 दिवस तुम्हाला म्हणजे काम करण्यासाठी वेळ आहे, म्हणजे हवामान कोरडं आहे, या 5 दिवसात पाऊस पडतो पण तुरळक ठिकाणी कुठंतरी स्थानिक वातावरण होऊन पडतो म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। पण नवरात्रामध्ये आता दसऱ्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करायची। धन्यवाद।